चांदूर बाजार नाक्यावर परतवाडा आगारच्या बसने अचानक पेट घेतला. ही बस नागपूरवरून निघाली. या बसमध्ये 90 प्रवासी होते. ही बस अमरावती डेपोला खाली झाली. त्यानंतर 67 प्रवासी यामध्ये परतवाडा करिता बसलेत. परतवाडा येथून पूर्णानगरला काही प्रवासी उतरलेत. त्यानंतर ही बस चांदूर नाक्यावर पोहोचत असताना मागच्या दोन्ही चाकांनी पेट घेतला. चालकाला ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी गाडी जागेवर थांबवली. तेथेच परतवाडा येत असणारे परतवाडाचे उद्योजक श्रीराम गॅस एजन्सीच्या संचालक रविकुमार गुप्ता त्या ठिकाणी थांबलेत आणि त्यांनी आपल्या जवळच्या गोडाऊनवरील आग विझवण्याची यंत्रे व तसेच सामुग्री घेऊन आलेत आणि आग विझवली. एकूणच एक मोठी दुर्घटना येथे झाली असती, परंतु रवी गुप्ता यांच्या सतर्कतेमुळे ही दुर्घटना टाळल्या गेली. या बसवर जयदीप बेस नावाचे चालक आणि मोहम्मद रफिक म्हणून कंडक्टर होते. तात्काळ अचलपूर नगरपालिकेची फायर टीम घटनास्थळी दाखल झाली आणि मागील चारही चाकांची आग विझवण्यात त्यांना यश आलं. इससे आग ऑलरेडी बुझा चुके हैं. श्रीराम गैस की तरफ से यहाँ पे आके गैस बुझा चुके हैं. आधा घंटा, आधी घंटा हो गया. आधी घंटे पहले हम आके गैस बुझा, जैसी आग लगी वैसे यहाँ से मैं जा रहा था. तुरंत मैं गोडाउन गया, गोडाउन से तुरंत निकाल के यहाँ पे आग बुझा दिया ऑलरेडी. लेकिन गवर्नमेंट की बसेस को इम्प्रूव करिए. इतनी थर्ड क्लास बसेस आपकी गवर्नमेंट की, क्या कर रहे पॉलिटिशियंस पता नहीं यहाँ पे. लेकिन गवर्नमेंट की बसेस थोड़ा सुधारिए. इतनी खराब बसेस कैसे चल रही है यहाँ पे. किसी की जान चली जाती तो क्या करते थे. 70 पैसेंजर थे गाड़ी में, क्या पता है. थोड़ा ख्याल रखिए चीजों का, मेंटेनेंस रखिए बराबर व्हीकल्स. थैंक यू. एकूणच चांदूर नाक्यावर काही वेळासाठी संपूर्ण ट्रॅफिक जाम झालं होतं. परतवाडा अमरावती मार्गावर परतवाडा नजीकच चांदूर बाजार नाक्यावर अचानक बसच्या चाकानं पेट घेतला. ही बस नागपूर येथून परतवाडा येथे येत होती. नागपूरची ही बस आपण बघत असणार MH 3041 क्रमांकाची ही बस. यामध्ये चालकच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टाळल्या गेली. या बसमध्ये 60 ते 70 प्रवासी नागपूरवरून सवार झाले होते आणि ही बस अमरावती डेपोला सुद्धा इथे प्रवासी सवार झाले. आणि ही बस परतवाडा येत असताना चालकाला कळलं की चांदूर नाक्याजवळ या बसच्या मागच्या दोन्ही चाक जे आहे त्यांनी पेट घेतलेलं आहे आणि मोठी दुर्घटना झाली असती, परंतु चालक आणि कंडक्टर यांच्या सतर्कतेमुळे ही दुर्घटना टाळल्या गेली. तत्काळ इथे अचलपूर नगरपालिकेचा फायर विभागाची टीम इथे पोहोचलेली आहे, दाखल झालेली आहे आणि सर्व प्रवाशांना सुरक्षित वापस बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि बसमध्ये लागलेल्या आगीला विझवण्यात येण्याचं काम केलेलं आहे. एकूणच निवडणूक चालू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोडवर एक मोठी दुर्घटना झाली असती, परंतु परतवाडा आगारच्या चालकाच्या सतर्कतेमुळे ही दुर्घटना टाळल्या गेली. मी कॅमेरा पर्सन अजय काकडे सोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, परतवाडा.